माध्यमातून आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. आज दिनांक 15 तारीख आहे, याचं औचित्य साधून आपण या ठिकाणी आपण खूप मोठी स्पर्धेचं आयोजन क्रिकेटचा महासंग्राम नॉर्थ स्टार चषक आपण पाहतोय. आदरणीय गणेशजी बारे साहेब आणि तसंच बबन गुरो आणि आमचे तमाम आमचे सहकारी मुकेश भंडारी आहेत, सर्व आमचे महेश भाई आहेत, पाटेकर साहेब या ठिकाणी आहेत. सर्व सर्वांनी खरोखर भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. नितीन प्रधान, शरद साटम, महेश राऊत, राजेश भट, दीपक पाटणेकरजी, आरिफ शेख, सुनील मोहिते, किशोर चित्रा, मयूर अरुण भाई, सर्व आमचे सहकारी दीपक शिंदे, रमाशंकर मोरियाजी आणि माणिकरावजी, सर्व आमचे सहकारी मित्रमंडळ या ठिकाणी आहे. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होत आहे. जनमित्र मंडळ फाउंडेशन आणि युवक मंडळांच्या संयुक्त विद्यमानाने आपण स्पर्धा पाहतोय. सामन्याला सुरुवात होते, पहिला चेंडूला सुरुवात होते या ठिकाणी आणि जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चेंडूवरच्या लेवलला खेळाडू खाली येतोय आणि हा झेल होतोय की नाही आणि हा झेल घेतला जात कडी या ठिकाणी बाद केलं जातोय. खरोखर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. जबरदस्त टप्पा टाकला गेला होता, टप्प्यामध्ये अडकवला जातोय खेळाडूला आणि चांगला झेल घेतला जातोय डीप ऑन साईडला आणि खेळाडू या ठिकाणी आउट होतोय. पहिलं बळी या ठिकाणी मिळतोय संघाला. बंदर पगाडी संघ खरोखर चांगला संघ आहे. रोहन, राहुल, ग्लेन सर्व अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत. नवीन फलंदाज प्रशांत घरत अमीर या ठिकाणी आउट होतोय. प्रशांत घरत मैदानामध्ये येतोय. या अगोदर खूप चांगली फलंदाजी झाली नव्हती पण आता मात्र पहिल्या एकदा करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि गोलंदाज प्रणय कोहली. त्यानंतर आज आपण पुन्हा बोलूया या ठिकाणी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये मराठी मधील आणि कबड्डी मधील एक झुंजार आवाज राजेश कोळे. धन्यवाद या ठिकाणी धनंजय कुलकर्णी. पहिल्या चेंडूवर गोल्डन डक आणि पहिल्या चेंडूवर आमिर दाफेदार आउट. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम पालघर, गतवर्षी अप्रतिम अशी कामगिरी सुप्रिमो, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी ज्याने गाजवली, त्यानंतर खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या संघांची ओळख निर्माण करणारा खेळाडू. स्ट्राईकला प्रशांत प्रणय, याचा पुढचा चेंडू प्रशांत साडी, थोडासा खाली राहणारा चेंडू खेळून काढायचं होतं ऑन साईडला, मात्र तितकंसं टायमिंग होऊ शकलं नाही. फिरोज इलेव्हन या संघाला देखील विनंती राहील, आपण आपला संघ तयार करायचा आहे, कारण यानंतर होणारा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. फिरोज इलेव्हन कांदिवली विरुद्ध जो संघ या ठिकाणी सज्ज होतोय, प्रतिस्पर्धी संघ जय श्रीराव. सुमित ढेकळे यांना आपण पाहतोय. दुबईवरून खास ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण भारतामध्ये आलेलो आहात आणि ज्या पद्धतीने बॅटिंग, मी म्हटलं गेल्या वर्षी पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये रबर बॉल मध्ये याच खेळाडूने याच मैदानावर 16 चेंडू मध्ये 49 धावांची खेळी आणि उत्तर मुंबईमध्ये अप्रतिम खेळी साकारलेले आहेत. स्ट्राईकला सज्ज होते. प्रणयाचा पुढचा चेंडू आणि सोपा झेल गोल, मोठी विकेट सौरभ सिंग चिचाच्या हातामध्ये. प्रणय खोई यावर्षी ग्रामीण गाव टू गाव आणि ओपन क्रिकेट मध्ये आयकॉन म्हणून पाहतो आपण याला. जास्त लयामध्ये फॉर्म मध्ये असलेला प्रणय खोई, महत्वाची विकेट, सामन्याचं गणित समीकरण बदलतंय. सुमित ढेकळे बाद झाल्यानंतर आवाज शिट्या, मात्र या ठिकाणी रॉयल स्टनरला मोठा धक्का, मोठी विकेट डीजे. क्या कॅच लिया सरोजिन चिचाने, अगर देखा जाए बहुत जबरदस्त. प्रणय कोळी ज्याला आपण बोलतो ना आगरी कोळी भाषेमध्ये, दाला मासा अटकला. नक्कीच नक्कीच, यावर्षी ग्रामीण क्रिकेटमध्ये गाव टू गाव मध्ये देखील धनंजय हा संघ बंदर पाखाडी इलेव्हन, कारण हा संघ आज व्यावसायिक मध्ये मगाशी म्हटलं मी शिवधनुष्य उचललेला आहे की मोठ्या स्पर्धेमध्ये देखील लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये ग्रामीण गाव टू गाव खेळणारा संघ तयार होतोय. आपल्याच चारकोप मधील बंदर पाखाडी या परिसरातील हा संघ आहे आणि महत्वाच्या दोन विकेट. आमिर दाफेदार परततोय, त्यानंतर आपण बाहुबली टेनिस क्रिकेटचा सुमित ढेकळे याची एक जबरदस्त तुफा आणि फटकेबाजी पाहिली आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणारा खेळाडू बाद होतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये कमबॅक करत आहेत. स्ट्राईकला आता मात्र इज्राल आलेला बाबू. पुढचा चेंडू इज्राल साठी
देखील चेंडू आपण पाहतो मिड ऑनला राहुल डायरेक्ट हिटची गरज होती बॅकअपला खेळाडू आहेत राजेश होता त्या ठिकाणी आणि नक्कीच संधी होती एक एक बॉल निर्णायक नॉस्टा चषक 2024 तिसरं वर्ष तिसरं पर्व ज्याचा आम्हाला गर्व ज्यामध्ये आलं सर्व उत्तर मुंबई खासदार सन्मान्य आदरणीय गोपाळ शेट्टी साहेब ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहिलं या पूर्ण उत्तर मुंबईचा कायापालट आपण होताना पाहतोय पुढचा चेंडू आणि बोल्ड क्लीन बोल्ड प्रणय कोळी इज ऑन फायर या वर्षी या हंगामामध्ये अप्रतिम कामगिरी करणारा खेळाडू एकाच ओव्हर मध्ये तीन गडी बाद केलेत धाव संख्येना चाप लावलेला आहे आणि धाव संख्या केवळ एक बॉल झालेले आहेत पाच जबरदस्त कामगिरी प्रथम पारितोषिक 2,22,222 आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक 1,11,111 गतवर्षीचा विजेता आपण पाहिला होता अनिकेत सावंत सिद्धेश्वर बॉईज उपविजेता एसएससीसी डोंबिवली अमित नाईकने रात्री 1 वाजता आपण पाहिली होती फायनल सेमीफायनलचा तो एक थरार आणि एका बॉलला पाहत असताना रस्त्यावर मारलेला तो उत्तुंग षटकार अमित नाईक नवीन फलंदाज या ठिकाणी उभे लहान भाऊ परतलेला आहे मोठा भाऊ बडे मिया लेकिन छोटे मिया लेकिन अब इस बल्लेबाज पर जिम्मेदारी आणि याच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल पहिले तिन्ही खेळाडू आपण जर पाहिले तर शून्यावर त्यानंतर एक धाव प्रशांत घरतने काढलेली आहे तो नॉन स्ट्राईकला उभा आहे प्रशांत घरतला मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल मी विनंती करतो फिरोज इलेव्हन कांदिवली आणि जय श्रीराम या दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस साठी या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे अतिशय अटीतटीचा सामना प्रेक्षकांची तुफान गर्दी गोलंदाजासाठी तयार होत आहे प्रणय स्ट्राईकला उभे खान स्लोवर वन चेंडूला टर्न करायला गेले अप्रतिम षटक पहिल्या ओव्हर मध्ये तीन गडी बाद केले एक धाव दिलेली आहे जर या गोलंदाजी गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टायांचा गदर करूया अप्रतिम गोलंदाजी अचूक टप्पा अचूक दिशा योग्य नियंत्रण चांगलं कंट्रोल होतं लेग ब्रेक ज्या पद्धतीने होता ऑफ कटर ऑफ ब्रेक स्लोअर वन एक वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये धाव संख्या 1-3 गडी बाद रॉयल इस्टर्न मीरा रोड जर पाहिलं तर या पार्टनरशिपवर खूप काय अवलंबून असेल उभेद मुन्ना आणि प्रशांत गरत नितीश मोरे सारखं बॅट्समन अजूनही आहे उमेश अनुभवी त्यामुळे एकंदर उर्वरित 3 ओव्हरमध्ये 18 बॉलमध्ये किमान अजून 30-25-30 धाव संख्या जी या मॅच मध्ये निर्णायक ठरू शकते कारण उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे पहिल्या हाफ मधील आपण पाहिलं तर बंदरपाखाडी या संघाने आज सायंकाळच्या सत्रामध्ये SH11 हरवलं आणि त्यानंतर रॉयल स्टनर मीरा रोड अतिशय अटीतटीच्या लढतीत किंग स्पोर्ट्स अंधेरी बॉईज या संघाचा आपण पाहिलं पराभव करून अतिशय अटीतटीच्या लढतीनंतर या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय अजिंक्य कटर स्ट्राईकला राईट हँड बॅट्समन आपण पाहतोय प्रशांत घरत बॅकवर्ड पॉइंट आहे कव्हर मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ अजिंक्य सज्ज होते स्ट्राईकला प्रशांत फुल टॉस आणि या चेंडूला पाठवते सीमारेषा बाहेर हा येतो उत्तुंग षटकार बिग वन 7 धावा धाव संख्या 7 सुरुवात अशीच करावी लागणार आहे एक वेगळ्या प्रकारची बॅटिंग या ठिकाणी आवश्यक आणि तीच या ठिकाणी करावी लागणार प्रशांत घरत गतवर्षी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली या बॅट्समनने त्यानंतर मोठमोठ्या संघांमध्ये आमंत्रण आलं त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही पालघरचा हा एक जबरदस्त आक्रमक खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा अजिंक्य पहिल्या चेंडूवर षटकार स्वागत केलेलं आहे स्ट्राईकला मॅन फ्रॉम पालघर प्रशांत घरत पुढचा चेंडू स्लोवर वन हलक्या हाताने खेळलेला फटका लूज बॉटम हँडचा वापर केला जास्त ताकद नव्हती फक्त दिशा दिली इंटेलिजंट क्रिकेट क्रिकेट मधलं जे तिसरं अल्फाबेट आहे इंटेलिजन्स क्रिकेट मधील बुद्धिचातुर्याचं प्रमाण दाखवलं आणि चेंडूला पॉइंटला खेळून काढला एक धाव धाव संख्या पुढे सरकते 9 धावा एक एक धाव महत्वाची आहे षटकाराला त्यानंतर आपण पाहिलं एक धाव एकूण टोटल धाव संख्या 8 आहे पुढचा चेंडू अजिंक्य आणि बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातात मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चकवशील तर मेल तुझला धाव चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, भुकला तो संपला। बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय, उभेद बाद होतोय, एक दोन तीन चौथा गडी बाद होतोय। उमेश वाघ अनुभवी, मॅन फ्रॉम भाईंदर मोळवा या गावातील एक जबरदस्त आक्रमक खेळाडू। ग्रामीण क्रिकेट जर पाहिलं तर ज्या परिसरातून आपण पाहतो उत्तर मोरवा या वेगवेगळ्या परिसरामधला हा खेळाडू गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये सुमित डेकरेच्या वेगवेगळ्या संघांमधून आपण याला पाहिलंय। उमेश वाघ येतोय बॅटिंगला। पार्टनरशिपची गरज आहे, मग अशी म्हटलं मी की ज्या म्हणजे प्रशांत घरत आहे, उभेद आहे, या दोघांना पार्टनरशिपची गरज आहे। त्यानंतर येणारा उमेश वाघ असे, नितीश मोरेला अजूनही मागे ठेवले, कारण कुठेतरी धावसंख्या तुम्हाला चालू करावी लागेल। 12 ते 18 बॉल मध्ये किमान 25-30 आणि त्यानंतर आक्रमक बॅटिंग, हेच प्लॅनिंग करावं लागेल रॉयल स्टर्म मिरवड संघाला। कारण या ठिकाणी एका बाजूला वरच ठरताना पाहायला मिळतं बंदर बागाडी, पहिल्या ओव्हर मध्ये 3 गडी बाद करताना 1 धाव दिली, दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण षटकारानंतर कमबॅक करताना पाहिलं अजिंक्यला। पुढचा चेंडू स्लोवर वन, ऑन साइडला हलक्या हाताने खेळलेला फटका। आपण पाहिलं या ठिकाणी खेळाडू आहे तो म्हणजे राहुल सावंत आहे। शॉर्ट मिडविकेटला आपण खेळाडू पाहतोय जो आयपीएल मध्ये जर पाहिले तर कोलकाता नाईट रायडर्स या संघासाठी साईड आर्म स्पेशालिस्ट म्हणून याला आमंत्रित केलं होतं। एक जबरदस्त हा खेळाडू गोराईया परिसरातील या संघाचं प्रतिनिधित्व करताना। पुढचा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र स्ट्रॉक स्वीप बैठक, मात्र खेळाडू येतोय आणि या ठिकाणी चेंडू सीमा पार, षटकार, घुटना टेक, तमाशा देख, अप्रतिम फटका, स्लॉग स्वीप, चेंडू सीमा पार। म्हणून म्हटलं की तुम्हाला थोडस वेळ द्यावा लागेल, काही चेंडूंची वाट पाहायची आणि काही चेंडूंची वाट लावायची वेळ होती, कारण सामना ज्या स्थितीमध्ये आहे एखादा षटकार नक्कीच रॉयल स्टर्म मिरवडसाठी आत्मविश्वास देणारा आहे आणि ती बॅटिंग आता प्रशांतला करावी लागेल। दुसऱ्या बाजूला बंदर बाकाडी इलेव्हन हाच प्रयत्न करेल की जो मोमेंटम आहे तो कुठेतरी पुढे घेऊन जावा लागेल। लागला येदोर अगली स्ट्रोक के लिए खिलाड़ी वहां पर, 4 रन, बहुत ही बढ़िया स्ट्रोक सौरभ सिंह चीचा थे, लेकिन मैन ऑफ द मैच लेने वाले ग्लेन वहां पर थे, उनके ऊपर से गेंद, वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से चौका, 4 रन। इन 4 रनों के साथ 2 ओवर की समाप्ति के बाद अब टोटल स्कोर 19-19। पहिल्या ओवर नंतर कुठेतरी 1 धाव संख्या आणि या ओवर मध्ये 18 धावा कुठल्यात, याला म्हणतात क्रिकेट मधला एक वेगळ्या प्रकारचं तंत्र। कारण पाहायला गेलो तर आपण नेहमी म्हणतो कळी धूप कळी छाया, ये क्रिकेट की मोहमाया, काही घडू शकतं। 4 ओव्हरची मॅच आहे, 2 ओव्हर मध्ये 19 म्हणजे मॅच मध्ये आलेले आहेत, मात्र या ठिकाणी उमेश आणि प्रशांत घोरत याच्यावर जबाबदारी, गोलंदाजी करणारी राहुल सावंत, एक स्लीप, ज्या ठिकाणी रोहित नार्वेकर चतुर, ग्लेन वैतीला आपण पाहतो यष्टी रक्षक, पॉइंट एक्स्ट्रा कव्हर नाहीये, बॅकवर्ड पॉइंट आहे डीप, आता मात्र कव्हर येतोय, राजेशला आणलेला आहे। सेकंड हाफ मध्ये फिरोज झिलोवेन, कांदिवली विरुद्ध मी विनंती करेन जय श्रीराम या दोन्ही संघाच्या संघनायकांना। आपण टॉस साठी यायचं इनिंग नंतर, पहिला चेंडू आणि हवेमध्ये व्हॉट अ शॉट, मात्र सौरभ सिंग चिचा येतोय, अप्रतिम कंट्रोल, नियंत्रण छान होतं, आपला तोल ढळू दिला नाही, समतोल आणि संतुलित आणि खेळाडू बाद, बाद होते तो म्हणजे उमेश कव्हरच्या वरून खेळायला गेले होते। आणि आपण पाहायला गेलो तर जवळपास तो षटकाराच्या दिशेला आला होता, मात्र चांगला झेल घेतला सौरभ सिंग चिचाने आणि अशा प्रकारे घडी बाद होतोय क्रमांक 5। जनमित्र फाउंडेशन अध्यक्ष दीपकजी पाटणेकर, त्याचप्रमाणे सचिव सेक्रेटरी राजेशजी भट, आदरणीय नितीनजी प्रधान, आपण पाहत आहोत या ठिकाणी राजू शेख, महेशजी राऊत, सन्माननीय आयोजक या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या संकल्पनेतून नॉस्टा चषक आपण 3rd वर्ष पर्व साजरं करतोय, गणेशजी बारे, त्याचप्रमाणे सिद्धेश्वर बॉईज ही संपूर्ण टीम, आपण पाहतो युवक मंडळ प्रतिनिधी आणि आपण सर्व प्रेक्षक वर्ग, एक जबरदस्त क्रिकेटची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि भव्य दिव्य अशी रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा आहे। राऊंड द विकेट, आता मात्र एका क्षणी त्या ठिकाणी चेंडूला खेळून काढलेला आहे, मात्र चेंडू वन बाउंड चौकार, मगाच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूने रॉयल स्टर्नरला कमबॅक करण्याची संधी दिली तोच नितेश मोरे,
बालपण चारकोप्या परिसरातील उत्कृष्ट कबड्डीपटू आहे आणि कित्येक वेळा आपण याला पाहिलेल्या पैसर जिंकण्याच्या कबड्डी स्पर्धेमध्ये बँक ऑफ इंडिया देना बँकेकडून राष्ट्रीय खेळाडू म्हणून देखील आपण पाहू शकतो. मुंबई उपनगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला मात्र उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, पुढचा चेंडू राहुल सावंतचा, जलद गतीने टाकला चेंडू, पंचांकडे दाद मागितल्या त्या कुठल्याही प्रकारचा परिणाम नाही. आपण पाहतोय संजय कोळी या ठिकाणी पंच म्हणून लेखबायचा इशारा, एका धावने धाव संख्या पुढे सरकते. चारकोप्या परिसरामध्ये आपलं क्रिकेट नक्कीच तयार झालं. त्यानंतर गंगा बॉईज मालवणीच्या संघाकडून आपण पाहिलं रोहन गुप्ते, तुषार दबंगे आणि तदनंतर जर पाहिलं तर आपण आता रॉयल स्टनर मीरा रोड, कारण मीरा रोडला आता जो स्थायिक झालेला आहे त्या संघातून देखील आपली कामगिरी करताना गोलंदाजीला पुन्हा एकदा राहुल सावंतला आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. दशांत पुढचा चेंडू, हा टप्पा चांगला होता, बॅट्समनच्या पाल्यामध्ये टाकत नाहीये, जो एक आवडती जी रेंज आहे थोडासा दुरून फिरवला, लेफ्ट आर्म राऊंड विकेट टाकल्यानंतर टप्पा पडला, थोडासा बाहेर निघाला आणि चेंडू स्लॉग स्वीप खेळायला गेले होते. या अगोदर जे चेंडू टायमिंग झाले हा मात्र होऊ शकला नाही. अजून एक निर्धाव चेंडू, पुढचा चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू येतोय लॉगॉनच्या डोक्यावर, उत्तुंग षटकार. ग्रामीण जी बिग बॅश सुरू आहे धमाका, यामध्ये आयकॉन खेळाडू आहे प्रशांत गरत मॅन फ्रॉम पालघर, मगाशी लवकर आउट झाला मात्र त्याने दाखवून दिलेला आहे. मगाशी म्हटलं मी जोपर्यंत तुम्ही सिद्ध करत नाही स्वतःला तोपर्यंत तुम्ही प्रसिद्ध होत नाही, आणि प्रसिद्ध झालेला खेळाडू आहे. धाव संख्या 30, जी आवश्यक धाव संख्या आहे ती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू स्लोवर वन, आता संधी आहे, खेळाडू त्या ठिकाणी येणार का आणि उत्कृष्ट झेल. प्रणय कोळी पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये होतोय, मात्र एखाद्या चांगल्या फलंदाजाला आउट करण्यासाठी एखादा चांगला झेल कसा घ्यावा लागतो याचं मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळतंय. हवेमध्ये थोडासा उंची घेतलेली, बघा खूप छान कंट्रोल होता, स्वतःवर नाराज, मात्र जी बॅटिंगची गरज होती संपूर्ण टीम खरोखरच कोलमडून गेली होती आणि त्यानंतर आपल्या संघाला आपल्या संघाचा डोलारा सांभाळला ज्याने तो प्रशांत घरत याला आपण पाहत आहोत. सुंदर अशी खेळपट्टी स्क्रीनवर आपण पाहतोय. सर्व सिद्धेश्वर बॉईज, राम सावंत, प्रशांत बंडागळे, मार्गदर्शन बबनदादा गुरव, त्याप्रमाणे आपण पाहिलं अनिकेत सावंत, अक्षय सावंत आणि इतर सर्व त्यांचे जे मित्र परिवार, यामध्ये अक्षय सावंत अनिकेत सावंत बरोबर उद्देश भावेश आणि त्यानंतर ही सुंदर अशी खेळपट्टी, या मैदानाचं एक वेगळं स्वरूप, कारण 2 दिवसानंतर आपण पाहणार आहोत PPL पोलिसर प्रीमियर लीगची उत्सुकता, यामुळे देखील आपण या सर्वांना पाहणार आहोत. 8 बॉल मध्ये 24 धावा काढून परतलेला आहे नवीन फलंदा आता येतोय तो म्हणजे यश. मगाशी म्हटलं गेल्या 3 वर्षापूर्वी इंदूर उदय सम्राट चषक जे आरे भास्कर च्या मैदानावर गोरेगावला झाली आणि त्या स्पर्धेमधून रॉयल स्टनर मीरा रोड संघासाठी हा खेळाडू नावा रूपाला आला तो यश. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सचिव उत्तर मुंबई अक्षय जगताप यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक आयोजक म्हणून देखील त्यांचं योगदान आहे. यावर्षी खेल महोत्सव मध्ये अप्रतिम कामगिरी, वेगवेगळ्या ठिकाणी नमोचषक सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नमोचषक कबड्डी क्रिकेट करण्याची संधी आम्हाला माघाटाने विधानसभा, या शनिवार रविवारी आपण पाहणार आहोत मालाड विधानसभा अथर्वच्या मागचं ग्राउंड जे नवीन नावा रूपाला येत आहे, त्यानंतर चारको विधानसभेचं नमोचषक, असे वेगवेगळे स्पर्धा देखील वेटिंगला आहे. स्ट्राईकला नितीश, शेवटचं षटक घेऊन येते राजस लेफ्ट आर्म, पहिला चेंडू ठिकाणी बॅकफुटला गेलाय आणि जागा बनवली मात्र विवेक भंडारी. आजच्या दिवसातील चौथा झेल या खेळाडूचा, ज्याप्रमाणे उमेशने 3 घेतले याने 4 घेतलेले आहेत आणि एखाद्या चांगल्या खेळाडूला बाद करण्यासाठी तुम्हाला हे क्षेत्ररक्षण करावं लागतं. नितीश मोरे आता मात्र परततोय, मगाशी चांगली कामगिरी होती, आता मात्र कुठेतरी ते टायमिंग होऊ शकलं नाही आणि बॅट्समनचं नाव जश आहे ना, उबेद जश, अजून एक युवा खेळाडू आहेत, कारण हे दोघं गोलंदाज देखील आहेत. राजेशला आणलेला आहे कारण किरण निकम चाचू गोलंदाजी करू शकतो, थोडस वेगळं प्लॅनिंग आहे. डावखुरे गोलंदाज राहुल साऊन, डावखुरा गोलंदाज अजिंक्य धुमाळ उर्फ कटर, राजस आणि प्रणय कोळी, अशा प्रकारची बॉलिंग आपण पाहतो. अनुभवी या संघाकडे ग्लेन वैतियाला आपण कव्हरला पाहतोय, एक लेजंड क्रिकेटर कोळे या नावाने प्रसिद्ध, अप्रतिम कामगिरी, 9 बॉल मध्ये 27, पहिल्या मॅच फुल टॉस चेंडूला खेळून काढलेला आहे.
एक धावता पूर्ण केलेला जोपर्यंत चेंडूवर खेळाडू जातोय रनआउट की संधी मिळणार का मात्र या दरम्यान या दोन धावा पूर्ण होतील आणि या दोन धावांनी धाव संख्या टोटल 32-32 दीप कनोजे यांना आपण पाहतोय आमच्याबरोबर स्कोरिंग करताना 32-32 या ठिकाणी पंचानी वेस्ट साइड च्या वरती बॉल आहे का पाहण्यासाठी मी थर्ड अंपायर ला विनंती करतोय की आपण चेक करायचं आहे कारण फक्त अंपायर रिव्ह्यू होऊ शकतात बाकी कुठल्याही संघाला रिव्ह्यू नाहीये आणि त्याप्रमाणे हा रिव्ह्यू घेतला गेलेला आहे अंपायरच्या माध्यमातून देयर इज नो एनी रिव्ह्यू फॉर एनी टीम ऑर एनी प्लेयर फक्त अंपायर घेऊ शकतो आणि तो बीमरचा म्हणजे वेस्ट साइडच्या वरचा जो चेंडू आहे दाखवून दिलेला आहे भावेश नायर भावेश नायर या ठिकाणी सांगता हा नो बॉल आहे अक्षय निर्मल या ठिकाणी त्यामुळे आता फ्री हिट नो बॉल फ्री हिट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय राजस लेफ्ट आर्म राउंड द विकेट स्ट्राइकला फलंदाज आहे जश लेफ्ट आर्म राउंड द विकेट आणि कव्हरच्या दिशेने मारलेला वन बाउंस आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा खणखणीत दणदणीत नॉ स्टार चौकार चार धावा ओव्हर पिच चेंडू मिळाला ऑफ स्टंपर कारण राउंड द विकेट टाकल्यानंतर तो अँगल बॅट्समनला कव्हरला खेळण्याचा मिळतोय गोलंदाज देखील आपली क्षमता या ठिकाणी सिद्ध करत आहेत कारण संघाला जी गरज आहे त्याप्रमाणे तुम्हाला कामगिरी करावी लागते आणि ती कामगिरी या ठिकाणी फ्री हिटच्या चेंडूवर आपण पाहिली आणि या चार धावांनी धावसंख्या आता मात्र पुढे एकूण धावसंख्या 37 ज्या धावांची गरज होती पहिल्या ओव्हरमध्ये एक धाव तीन गडी बाद त्यानंतर सामन्याचं गडी समीकरण बदललं अजूनही या षटकातील बॉल्स बाकी आहेत पुढचा चेंडू आता मात्र खाली राहतोय जलद गतीने टाकला चेंडू चकून जातो रोहितला अजिंक्य त्या ठिकाणी जातोय एक धाव धाव संख्या 38 बॉल बाकी आहेत षटकातील आतापर्यंत पाहिले तर अजूनही 3-3 पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे विकेट मिळाल्यानंतर दुसरा जो बॉल होता नो बॉल त्यानंतर चौकार अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे शेवटचं षटक चार षटकांचा सामना आपण पाहतोय पहिल्या डावातील तीन निर्णायक चेंडू पाहायला मिळतील का आता मात्र कॉट अँड बोल्ड नाही डायरेक्टसाठी प्रयत्न मात्र बॅकअपला खेळाडू एक धाव धाव संख्या 39 चार षटकांचा सामना अजूनही 2 चेंडू एखादा चौकार षटकार येणार का हे मात्र पाहणं गरजेचं होईल फिरोज 11 कांदिवली आणि मी विनंती करेन संघ जय श्रीराम कर्णधार संघ मालक आपण त्वरित टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन बघा 12 खेळाडूंची नावं येणं गरजेचं आहे 12 खेळाडू देखील आता मात्र या चेंडूला ओनदेव खेळलेला आहे मात्र ज्या प्रकारे चांगलं क्षेत्ररक्षण मनीष कडून एक धाव डीप लॉंग ऑफला उभा आहे एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 40 षटकातील चेंडू शिल्लक आहेत शेवटचा स्ट्राइकला यश बघूया एखादा मोठा फटका येणार का या ठिकाणी यशस्वी होणार राजस पुढचा चेंडू राजसचा आणि या देखील चेंडूवर फटका तर आलेला आणि चेंडू सीमा पार चौकार ज्या धावांची गरज होती ती धावा आणि धावगती मिळालेली आहे धाव संख्या 44 चार ओव्हर मध्ये 45 धावांची गरज अशक्य असं काही नाही मात्र क्रिकेटमध्ये जर तर किंतु परंतु या शब्दांना कुठलाही स्थान नाही एक छोटासा ब्रेक घेऊया आणि जाऊया आपण पुन्हा एकदा धनंजय कुलकर्णी यांच्याकडे ज्या ठिकाणी टॉस का बॉस
लाइव कभी कभी हम कहते हैं कि मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे, तो शायद इस सफलता के लिए बड़े आसानी के साथ धीरे धीरे मैच को लाना है, मैच को बनाना है। इस बार खेला गेंद बहुत जबरदस्त, ये तो आउटस्टैंडिंग है, सीमा रेखा के बाहर, लेकिन नहीं, गेंद को फील्ड किया, पीछे गेंद थी, क्या कैच लिया, शानदार। ओहो, ऐसा लगा कि गेंद बाहर जाएगी, अंतर बड़ा कम था, ऊंचाई बड़ी थी और बड़े आसानी के साथ कैच लिया। अगर आप देखोगे स्क्रीन के ऊपर जो लाइव टेलीकास्ट चल रहा है, ये जरूर रिप्ले आपको देखने मिलेगा। एक बड़े खिलाड़ी को आउट करने में सफल रही टीम, शानदार गेंदबाजी यहां पर राकेश द्वारा, बहुत ही बढ़िया गेंद रखी थी, गेंद बॉल ऊपर, हवा का साथ बिल्कुल भी नहीं, और रोहित नार्वेकर निराशजनक बाहर जाते हुए और नए बल्लेबाज जा रहे हैं। रन बने यहां पर स्कोर बोर्ड पर केवल चार और पहले विकेट का पतन। नए बल्लेबाज सौरभ, अभी भी ग्लेन जैसा भावी, ग्लेन जैसा अनुभवी खिलाड़ी पीछे है, कई सारे मैच जिताने वाले मनले कप के बल्लेबाज। एक जमाना था जब ऑस्ट्रेलिया के पास माइकल ब्रेवन था, तो हमारे टीम के पास ग्लेन जैसा बल्लेबाज है। आइए मैच स्टार्ट करते हैं फिर एक बार, समय की पाबंदी और भी, इसके बाद तीन मैच आने बाकी है, समय हो चुके हैं, 11 बज चुके हैं, लगभग ये मैच 1 बजे तक चलता रहेगा। अगली गेंद, ओ गेंद घूमकर खेलना चाहते थे, गेंद पीछे गई, डॉट गेंद, बहुत ही शानदार गेंदबाजी राकेश, जिन्होंने दबाव बनाने का प्रयास किया और दबाव भी बहुत बढ़िया बनाया, केवल 4 रन, विकेट पहला गया, रोहित नार्वेकर आउट हुए। इस बार क्या बात है, बहुत शानदार गेंद, सीधे अंदर आई, यॉर्कर गेंद थी जिसको पढ़ना मुमकिन नहीं रहा बल्लेबाज के लिए, केवल 1 रन ही निकलेगा इस गेंद पर, उसी के साथ रन को पूरा किया और अपने इस ओवर को समाप्त किया राकेश ने, अपने पहले स्पेल में रन दिए 5। बहुत ही शानदार लाजवाब गेंदबाजी, जहां पर अगर देखा जाए प्रति ओवर यहां पर आशीष, जहां पर 11-12 रनों की दरकार रहेगी, और लेकिन यहां पर अगर देखा जाए तो यहां पर पहले ओवर में केवल 5 ही रन आए हैं। पहले ओवर के बाद रन संख्या यहां पर 5। भवन गुरु हमारे टूर्नामेंट के आयोजक है, बहुत शानदार आउटस्टैंडिंग यहां पर क्रिकेट का आयोजन, गणेश बारे जी पीछे बैठे, आगे बैठे हुए हमारे, और गणेश दादा का बहुत बढ़िया कार्य हमारे इस परिसर में है। कादुली जो परिसर है, जो वेस्ट का परिसर, बोरली कादुली के बीच का ये मैदान, कमला विहार स्पोर्ट्स क्लब, बहुत शानदार क्रिकेट का आयोजन, चारों ओर आप चमचमाती रोशनियां देख रहे हो, इसके बीच का ये मैच, और ये पहले ओवर के बाद 5 रन, दूसरे ओवर की शुरुआत यहां पर होती हुई, दूसरा ओवर लेकर आया है गेंदबाजी के लिए, ओहो अच्छा शॉट खेला है,
जिनको फील्ड किया जाएगा। बॉल स्टेम है, आइए यश गेंदबाजी के लिए, और एक तेज तर्रार गेंदबाज अंपायर के बाएं हाथ के छोर से गेंदबाजी की शुरुआत करते हुए इस बार खेला। गेंद को बहुत बढ़िया तरीके से गेंद जाएगी डीप मिडल पर, खिलाड़ी है वहां पर, एक हाथों से गेंद को टपली मारकर अंदर भेजा गया, शानदार फील्डिंग। आइए व्यवसायिक टीम यानी बिजनेसमैन टीम इसी प्रकार की नजर आती है, वहां पर मुन्ना खड़े थे, शानदार फील्डिंग अनुभव के साथ गेंद को बाउंड्री के अंदर भेजा, शानदार फील्डिंग मुन्ना की ओर से देखने मिली, अपने टीम के दो रन बचा है। कभी कभी आशीष कहते हैं कि मारने वाले से बड़ा बचाने वाला होता है, और यही उन्होंने किया। हर एक रन बचाना बहुत जरूरी है, क्योंकि रन बहुत कम है, एक हाथ बड़ा सिक्स, एक हाथ बड़ा अगर ओवर आ जाए तो बैट पे वापसी कर बैठेगा बैटिंग टीम। यहां पर बंदर पकड़ी बल्लेबाज कर रहे, चुनौती को स्वीकार किया उन्होंने, 45 रनों का टारगेट उनके सामने है। अगली गेंद की शुरुआत, इस बार क्रॉस किया खिलाड़ी को, गेंद को खेला डीप ऑन साइड पर, खिलाड़ी है वहां पर, गेंद को फील्ड किया जाएगा। इसी दरमियान में रन को भी पूरा किया, बहुत ही शानदार रनिंग दबरिंदो विकेट के बीच रन को पूरा किया। पहले तीन गेंदों में 5 रन यहां पर अर्जित कर लिए बल्लेबाजों ने। रन संख्या स्कोर बोर्ड पर अगर देखा जाए तो दोहरी अंकों में तब्दील होती हुई रन संख्या 10। हमारे बीच प्रमोद भाई यहां पर आ चुके हैं, प्रमोद भाई वेलकम, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। अच्छा शॉट, बहुत जबरदस्त, आगे आकर खेला, लेकिन वहां पर खिलाड़ी है ऑन साइड पर, ऐसा लगे गेंद बाहर जाएगी, लेकिन गेंद अंदर है, गेंद बिल्कुल भी बाहर नहीं गई है, हवा का साथ बिल्कुल भी नहीं मिलता हुआ, बहुत शानदार कैच फील्ड किया डीप पर, और ये विकेट यहां पर गिरता हुआ, और एक झटका टीम को लगता हुआ, और इसी बीच यहां पर विवेक आउट होते हुए। नए खिलाड़ी कौन जाएंगे बल्लेबाजी के लिए, निगाह लगी है, अब मार्ग ग्रमण करते हुए बल्लेबाज स्ट्राइक पर जाएंगे, जिसका नाम है प्रणय, प्रणय कोहली, जिन्होंने शानदार गेंदबाजी की, ऑलराउंडर खिलाड़ी। राहुल सावंत देख रहे, ग्लेन देख रहे मैच को, मैच पे बने रहना बहुत जरूरी है। रॉयल स्टार मीरा रोड के जो ऑनर है बड़े खुश नजर आते होंगे, रन बहुत कम बने लेकिन जो फाइट मैदान में चल रहा है बहुत जबरदस्त, और कैच लिया यश ने, माफ करे जश, जश ने कैच लिया। आइए अब बहुत ही फेमस, सबको मोहित करने वाले 360 के बल्लेबाज प्रणय कोहली मैदान के अंदर। ओहो हो हो, क्या बात है, आते ही जबरदस्त आउटस्टैंडिंग सिंह, जबरदस्त शॉट, ये लगा 9 star 6, जबरदस्त, मतलब आते ही घातक बड़ा शॉट। गेंदबाज ने सोचा ही नहीं होगा कि ऐसा शॉट आएगा, और धमाकेदार शॉट, दर्शक इस वक्त तालियां बजाते हुए, रन स्कोर हो चुका है 16 रन, धाव संख्या 16, 45 धावेची गरज आहे या ठिकाणी, धाव संख्या झाली ती 16। बंदर पागाडी की प्रणय कोहली बहुत जबरदस्त फॉर्म में है, और 13 बॉल में 29 रनों की दरकार यहां पर है इस मैच के लिए। प्रणय क्या जबरदस्त शॉट खेला, और एक जबरदस्त शॉट, लेकिन गेंद अंदर रहेगी शायद, गेंद बहुत ऊपर है, खिलाड़ी करके नीचे आ रही है, ओ क्या छूटा, गेंद भी बाहर गई, और इसी के साथ अभिदान मिलता हुआ प्रणय को, चौका जाता हुआ 4 रन आए। रॉयल सनर के कप्तान नाराज होंगे इस दृश्य को देखने के बाद, एक आसान सा कैच छूटता हुआ, गेंद बाहर जाती हुई,
प्रणय ने इतने ऊपर गेंद लगाई कि जबरदस्त गेंद नीचे आई उतने स्पीड से और उसको कैच नहीं कर पाए, विकेट गिरते गिरते बचा, गेंद बाहर गई, चौका गया और यहां पर टीम को सफलता मिली, बल्लेबाजी टीम को, और रन संख्या यहां पर है 20 रन। बहुत ही शानदार शॉट यहां पर खेला, एक अच्छा कैच था, कैच छूटा, मौका था, लेकिन उसके बाद गेंद बाहर गई, रोकने के लिए समय नहीं मिला, गेंद बहुत बाहर गई, चार रनों के लिए। रन संख्या यहां पर हो चुकी है 20, अब 25 रनों की दरकार यहां पर इस मैच को जीतने के लिए। प्रणय यश का सामना कर रहे हैं, गेंदबाजी की शुरुआत, लक्ष्य से बाहर, बहुत बाहर गेंद है, वाइट बॉल का इशारा आता हुआ, प्रेशर यहां पर बनता हुआ गेंदबाज के ऊपर, यश को यश नहीं आ रहा है, सफलता प्राप्त हो रही है, उसके पहले सफलता थी कैच की लेकिन कैच छूटा और गेंदबाजी के लिए आया नए गेंदबाज, इस बार फिर अंदर गेंद थी, बहुत नीचे गेंद, विकेट कीपर सुमित डेगले से यहां पर मिस्टेक हुई, गेंद पीछे गई और फिर एक बार स्ट्राइक यहां पर मिलेगी, एक रन का इशारा अंपायर का आता हुआ और पहली गेंद थी, रन संख्या यहां पर हो चुकी है 21 रन। सभी ने कल मांगी गणपति का यहां पर आगमन हुआ, उसके बाद का यह मैच हम देख रहे हैं। अच्छा शॉट, सलीम की गेंदबाजी यहां पर हो रही है और गैप में गेंद नहीं है, वहां पर बाबू वहां पर आया, गेंद को मुन्ना वहां पर आया, वापिस चाहते हैं, मुन्ना ने गेंद को फील्ड किया, शानदार फील्डिंग, केवल एक ही रन। सलीम, आइए सलीम गेंदबाजी के लिए व्यक्तिगत तौर पर ओवर लेकर आए हैं, अपना पहला और टीम का तीसरा, क्योंकि हर गेंदबाज को एक ही ओवर स्पेल मिलेगा यहां पर गेंदबाजी करने का, उसी के साथ गेंदबाजी हो रही है और आने वाले अब चार गेंदों का खेल शेष है। बड़े शॉट की दरकार में यहां पर लगी है टीम बंदर पकाड़ी, अगली गेंद, 10 गेंदे 22 रन चाहिए जीतने के लिए। ओहो, शायद कैच हो सकता था, शायद भारी किनारा था या नहीं पता नहीं, लेकिन ऐसा लगा कि एक पल के लिए शायद कैच हो सकता था। सौरभ इस वक्त है और बल्लेबाजी के लिए सलीम गेंदबाजी करते हुए, बहुत ही बढ़िया गेंदबाजी सलीम द्वारा, शानदार दबाव बनाया सलीम ने, इसके पहले यश इस बार खेला, गेंद बहुत ऊपर है, खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे, आसानी के साथ कैच लेंगे और विकेट यहां पर गिरता हुआ, खिलाड़ी आउट हुए और सौरभ आउट हुए। अब जा रहे स्टार खिलाड़ी ग्लेन वैती मैदान के अंदर एंट्री करते हुए, आठ गेंदों में 22 रन चाहिए जीतने के लिए, 8 बॉल 22 रन। ग्लेन इस वक्त मैदान में गए हैं बल्लेबाजी के लिए और अभी अभी यहां पर सौरभ आउट हुए, रोहित विवेक और सौरभ जैसे खिलाड़ी बाहर और एक तरफ बल्लेबाजी के लिए प्रणय कोहली मैदान के अंदर ऑन है। जब तक मैदान में प्रणय और ग्लेन जैसा बल्लेबाज अभी बल्लेबाजी के लिए गया तो मैच बंदर पगाड़ी के पास ही हो सकती है ऐसा मैं समझता हूं, क्योंकि बहुत ही स्ट्रॉन्ग खिलाड़ी है। 8 बॉल 22 रन की दरकार, गेंदबाजी की शुरुआत, सलीम आया गेंदबाजी के लिए, बहुत ही तेज तर्रार गेंदबाज है, अगली गेंद सलीम की। ओ ग्लेन ने आते ही खेला लेग साइड पर जहां पर 2 रन मिल सकते हैं, बॉल लगाएंगे लेकिन केवल 1 रन मिलेगा, 7 बॉल 21 रन। बहुत ही शानदार गेंदबाजी सलीम द्वारा, बहुत बढ़िया गेंदबाजी, ये मैच में बड़ा शॉट आना बहुत जरूरी है, प्रणय के ऊपर निगाह लगी थी भी और प्रणय शायद पॉजिटिव थिंकिंग के साथ मैदान के अंदर ये बैटिंग ये बॉल खेलेंगे, ये अच्छे बैटर है
मैदान के अंदर पण है। अच्छा शॉट लॉन्ग बाउंड्री पर गेंद को खेला है, वहां पर मुन्ना है, गेंद को फील्ड करेंगे लेकिन एक ही रन दौड़ेगा, लेकिन शायद दो रन लगने दौड़े, बहुत जबरदस्त रन बनी विकेट। इसी के साथ ग्लेन को मौका मिलेगा स्ट्राइक पर आने का, आने वाले रन संख्या चाहिए 6 बॉल और रन संख्या चाहिए 19, रन संख्या 6 बॉल 19 रन चाहिए जीतने के लिए। और ये 6 बॉल 19 रन क्रिकेट का महासंग्राम आज कमला विहार मैदान पर हम देख रहे हैं, बहुत ही जबरदस्त आउटस्टैंडिंग यूज, क्राउड फुल है, बहुत ही बढ़िया मैचेस हम यहां पर देख रहे हैं। आइए आदि ग्रुप, आदि ग्रुप और केसीडी के द रॉयल जो कि एक आलीशान फ्लैट आपके लिए है, अगर आप जाते हो घर में तो सुकून होना चाहिए, शांति होनी चाहिए, तो आप जाइए इस प्रोजेक्ट पर जाइए, देखिए और अपने मन पसंद सपनों को पूरा कीजिए। तो आलिशान यूज फ्लैट 2 BHK 3 BHK केसीडी और आधी केसीडी, आप लोग देख रहे हो शायद आपके विज्ञापन हम देख रहे हैं स्क्रीन के ऊपर, द यूज टावर इन कांदेली। आइए अब 6 गेंदों में रन संख्या चाहिए 19, 6 बॉल 19 रन स्ट्राइक पर ग्लेन, सुप्रीमो कप के मैन ऑफ द सीरीज जिनको गाड़ी मिली थी 2015 और वही ग्लेन मैदान के अंदर है। कई सारे मैचेस अपने नाम करने वाले ग्लेन, अब रन संख्या चाहिए 6 बॉल में 19 रन, गेंदबाज है गेंदबाजी के लिए जिसका नाम है जश। अगली गेंद, पहली गेंद को खेला और ये कैच, एक अच्छा कैच दे बैठे ग्लेन यहां पर स्ट्राइक, इस वक्त स्ट्राइक बहुत इंपॉर्टेंट है, बढ़ना इस वक्त है पीछे की तरफ, अब नए बल्लेबाजी और कैच लिया उमेश वाघ ने, बहुत शानदार कैच यहां पर फील्ड किया, एक तरफ मुन्ना और उमेश,
हेलो हेलो, इस बार अच्छा शॉट खेला हमारे जबरदस्त, बहुत लंबा, सबसे लंबा, आज के दिन का सबसे लंबा सिक्स रनों के लिए, दो बॉल 12 रन, एक वाइड आ जाए उसके बाद दो सगा आ जाए, कितना बड़ा मजा आएगा, लेकिन ऐसा नहीं होगा। रॉयल स्टनर्स बिना रोड, लेकिन कंपल्सरी चेस है। खेल देखने के लिए यहाँ पर उपस्थित हुए हैं, क्या बात है जबरदस्त। दिनकर पाल की तरफ से अगर ये बॉल पे सिक्स लगता है तो प्रणय कोहली को 5,000 रुपया, ओहो 5,000 रुपए का इनाम दिनकर और पाल की तरफ से। दिनकर यहाँ खड़े हो जाना। गणेश भाई विजय तिवारी की ओर से भी 6 पर 1,000 रुपए का इनाम है, यानी कुल मिलाकर 6,000 रुपए मिलेंगे। एक बॉल और एक रन का अगर देखा जाए तो 1,000 रुपया है, तो 6 रनों का 6,000, क्या मैच है। आइए अब 2,000 यहां पर, 7,000 की नाम लगते हुए, तालियों की आवाज, चार ओवर बढ़ती हुई, प्रणय कोहली और ये 6 जबरदस्त शॉट, आउटस्टैंडिंग प्रणय कोहली। सभी ने बाहर आना है, ग्राउंड के बाहर आना है, इसको बोलते हैं तालीबंदी चाहिए जोरदार प्रणय कोहली के लिए, जोरदार तालीबंदी चाहिए प्रणय कोहली के लिए। 3 बॉल 3 सिक्स मार के उसने अपने टीम को यहां पर जिताया है। 6,000 रुपया, 7,000 रुपए, 7,000 रुपए का और इसको बोलते हैं नॉर्थ स्टार ट्रॉफी के क्वार्टर फाइनल का ये मुकाबला। पहले सेमीफाइनलिस्ट बने हैं बंदर पकड़ 11। सभी ने ग्लेन वैती सगळ्यांनी मैदानाच्या बाहेर यायचं, बंदर पकड़ी बाहेर यायचं, संघाने प्लीज बाहेर या, प्रणय कोहली बाहेर या, पकड़ी बाहेर यायचं, ग्लेन आपण तयार राहायचं, फिरोज इलेवन वॉरियर, ग्लेन सबने ग्लेन भाई, बाहर आइए ग्लेन भाई, राहुल सावल बाहर आइए प्लीज,